गेले 65 वर्ष आपण ही घोषणा देतो आहोत. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. 65 वर्ष आपण ही घोषणा. बेळगाव कोणाचे मराठी माणसाचे महाराष्ट्राचे बेळगाव मराठी माणसाचे. मगाशी मी ऐकलं बेळगाव महानगरपालिकेचा कारभार तो वर्षानुवर्ष शतकोनशतक मराठीमध्ये चालला तो अचानक कानडी भाषा सुरू. आमचं कानडी भाषेचे भांडण नाही. आमचं कर्नाटक सरकारचे भांडण नाही. हा झगडा जो आहे हा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध. मुंबई महाराष्ट्रामध्ये लाखो कानडी बंद राहतात. उद्योग व्यवसाय करतात. हॉटेल चालवतात. उद्योगात आहेत आणि काय त्यांच्याशी भांडतो का. मग तुम्ही त्यांच्याशी का मुंबई म्हणतो एक इंच जमीन देणार नाही. आम्ही कुठे इंच बरं मागतो. आम्ही काय इंच बरं मागतोय का. हा झगडा का इंचभर जमिनीसाठी आहे का. हा झगडा बेळगाव कारवार पिपाणी भालकी खानापूर असा विशाल सीमामध्ये 20 लाख मराठी बांधवांचा त्याच्यासाठी हे इंचभर वगैरे तुम्ही बघा. चार मेगा उभा रमाकांत कुंडुस्कर बेळगाव दक्षिण 5 4 आहे. इथे 4 दिसत आहे. चौकार आहे. मुरलीधर पाटील आहेत. अमर येळकर आर एम चौगुले भाऊजी नाईक पारुती नाईक आहेत का नाही. असे 5 पांडव. असे 5 पांडव हे 5 पांडव इथे उभे आहेत आणि पांडवांची लढाई ही सत्य आणि न्यायासाठी होती आणि शेवटी पांडवांचा विजय झाला. शेवटी काय झालं तर पांडवांचा विजय झाला आणि आता ही वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही. ज्या 5 पांडवांना विधानसभेत पाठवण्यासाठी ही लढाई आता सुरू झाली. आज मी विमानतळावर उतरलो. प्रधानमंत्री मोदी आलेले आहेत. त्यांचं विमान भारतीय वायुदलाचं एअरफोर्स आता असं घेरलं होतं सगळं मिलिटरीने. कोण तुम्हाला हात लावत आहे. असे अख्खा विमानतळात इकडे जाऊ नका इकडे जाऊ नका इकडे जाऊ नका. मला मोदींना सांगायचं की तुम्ही जगाचे विश्वगुरु आहात असं त्यांचे अंधभक्त म्हणतात. अख्ख जग तुमच्या मुठीत आहे. आता जग त्यांच्या मुठीत आणि भारत त्यांच्या अडाणीच्या मुठीत. जग तुमच्या मुठीत आहे. तुम्ही अख्ख्या जगभर फिरत असता. हे मोठे मोठे त्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान ते दिसलेल्या मिठी मारतात. हा पहिला प्रधानमंत्री असं मिठी मारत असं एक महिला राष्ट्रपतीचं मागे फरक येईल पण
त्यांच्याकडे ती पद्धत नाही, त्यांच्याकडे शेत जास्त. तुम्हाला कसं सांगायचं, अख्खा जगात तुमचा इतका बोलबाला आहे, अख्खं जग म्हणे तुम्हाला मानतो, तुम्ही जागतिक नेते आहात. हे युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुद्धा तुमच्यामुळे संपलं असं म्हणतात, अजून चालू आहे संपताना, पण त्यांचे लोक म्हणतात अंध भक्त की युक्रेन म्हणजे तो पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यातल्या भांडणमध्ये मोदीमुळे संप. अरे एवढे तुमचे मोदी महान आहे, तुला सीमा प्रश्न सोडवा ना. तुम्ही एवढे प्रश्न सोडवताय जगातले, देशातले, रशियाचा सोडवताय, अमेरिकेचा सोडवताय, इराकचा सोडवताय, बांगलादेशचा सोडवताय. अरे मग आमचा सीमा प्रश्न एवढंच आहे. 20 लाख मराठी बांधव एका बाजूला आहे, महाराष्ट्रात जाण्यासाठी 60 वर्ष संघर्ष करताय, इतकं रक्त सांडलंय, इतकी बलिदान दिली त्यांनी मराठी भाषा मराठी संस्कृतीसाठी लढताय. एवढ्या महान योजना जर हा प्रश्न सोडवता येत नसेल तर तुमच्या पोटी पण काय कामात. एकदा तरी बोलवा आम्हाला चर्चेला, उद्यान चहाला बोलवा सीमावासियांना. बाबा तुम्ही इतके वर्ष काय झगडताय, तुम्ही इतके का अवतात प्रपात करताय, तर तुम्ही मोठे नुसतं जगात जायचं फिरायचं भाषण करायची आणि सगळं काही माझ्यामुळे होत आहे हे सांगायचं. मी त्यांना मग दिल्लीत दिलो आणि प्रश्न विचारला, सबकुछ आपके आपके वजह से हो रहा है. त्याच दिवशी देशाची आपल्या लोकसंख्या चीनच्या वर गेली, 143 कोटी म्हणजे लोकसंख्या वाढीत तुमचा किती आधार आहे आप बताइए. मोदीजी आप तो ब्रह्मचारी हो, पण सगळे श्रेय घेत आहे. मग 140 कोटी लोकसंख्या झाली या देशाची, त्याच्यात तुमचं 9 वर्षाचं योगदान किती. पण हे भारतीय जनता पक्ष म्हणजे ठोंग आहे, बकवास. काम काय मन की बात, मन की बात हे आमच्या सीमावासियांच्या मन की बात आहे. त्या राव या एकटे पंतप्रधान पाहिलेला देशात 9 वर्ष फक्त मन की बात करते, काम की बात करत नाही. सीमा प्रश्न सोडवा, मराठी माणसाला त्याला न्याय द्या. महाराष्ट्र एकीकरण समिती इथे तुमचा जाहीर सत्कार करेल. मराठी माणसासाठी एक प्रमाणिक बोले पण नाही का काय म्हणतो मुंबई, 1 इंच देणार नाही. आमचा सांगितला काबार घेतला होता त्यांचे लोक काही. तुमची घुसखोरी करते आणि घुसखोरी केली तर मग आपली बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणा आपण दिल्या. आजही या सीमा भागामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. काही तर नेते नाहीत कोण या महाराष्ट्रात आणि देशात झाले, पण आज इकडला सीमा बांधव मराठी बांधव अभिमानाने एका जाणीवेने बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणतो. कारण या सीमा बांधवासाठी या सीमा भागासाठी बाळासाहेबांनी 3 वर्ष तुरुंगात, 3 महिने तुरुंगवास म्हणतात. 69 हुतात्मे आम्ही दिले. जेव्हा जेव्हा इकडला सीमा बांधवांवर अत्याचार झाले त्याचे पडतात महाराष्ट्रात उमटले ते शिवसेनेमुळे. आमचे कोल्हापूरचे 2 जिल्हा प्रमुख उदयराव देवने संजय पवार बसले,
इथे आमचे एक व्यक्ती बोलले तर दा फुटतात. कळायला आम्हाला आनंद नाही. ही आपण अभिमानाची गोष्ट नाही. राज्य आणि देशाचं आमचं भांडण नाही. कर्नाटक सरकारचा सुद्धा आमचा लाभ नाही. माणसं चांगलीच असतात पण राजकारण खाणगड असत. बेळगाववरती नैसर्गिक हक्क हा महाराष्ट्राने असायला पाहिजे. मग अशी मिळत होते तेव्हा मिलिटरी भागातून कॅन्टोनमेंट एरियातून इकडले आर्मीचे कमांडर राहतात त्यांच्या घराचं नाव आहे मराठा हाऊस. मराठा हाऊस आहे ना. मराठा हाऊस हे काय सांग. 150 वर्षाचं इकडली बेळगाव मराठा लाईफ हे काय सांगत. असे आहे उदाहरण म्हणजे हा काय काही ओळवडून घ्यायचा विषय नाहीये. पण नैसर्गिक न्यायाचा प्रश्न आहे. जसं मगाशी होळकरांनी सांगितलं लोकेच्छा लोकांची इच्छा आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छेला जर मान नसेल तर मग हुकुमशाही म्हणून जाहीर करावं नाही आली शाहनी. या देशात न्याय कोणाला मिळतो तर गौतम आडाणीला मिळतो. लाखो कोटी देशाचे बुडवले पण साधक कायद्याने त्याला ओळखला. मोदींचा मित्र आहे. मग हा मराठी माणूस तुमचा मित्र नाही घ्या काही त्याला. रोज लाट्या खाट्या खातायत संघर्ष करतायत तुरुंगात जातायत. आमच्या तरुण पोरांचे आयुष्य त्या आंदोलना संघर्षामध्ये वर्षानुवर्ष महिनोन महिने वाय. नोकऱ्या शिक्षण सगळ्याचा खेळ खंडोबा केला. मग मोदींना हा मराठी माणूस आपला वाटत नाही का. आपण देशाचे पंतप्रधान आहात. आपण न्याय करण्यासाठी तिकडे बसले. आपण जर न्याय करणार नसाल आपण सत्य समजून घेणार नसाल 20 लाख मराठी मानवांचा अपेक्ष तुमच्या कानाचे पडदे फाडणार नसेल तुमच्या हृदयात कोपणार नसेल तर तुमची लोकशाहीच्या तुलीर घालायची आहे. आग लावायच्या लोकशाहीला. हे सकाळी माझ्या बरोबर विमानातून काँग्रेसचे नेते उतरले भारतीय जनता पक्षाचे नेते उतरले. बाबा भारतीय जनता पक्षानं तर महाराष्ट्रातून मराठी नेत्यांनी ते कोण उतरवले. आपण कोणत्या हाताला महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार मंत्री ते तुमचा पराभव करण्यासाठी आलेले. हे उद्या देवेंद्र फडणवीस नावाचे गृहस्थ येत आहे. मी बोलणं बरोबर नाही. माझ्या लगेच केस होते आणि ते रुपये टाकतात. आत्ता 4 महिने भोगून आलो आहे मी. मशीन पहिले बदललो साहेब. मशीन नाही सरकारी बदल देंगे. हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक महाराष्ट्राचे मराठी माणसाला मराठी माणसाच्या विरुद्ध लढवायचे. जात धर्म प्रांत एकमेकां विरुद्ध उभे करायचे. मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या इथे मराठी माणसाच्या विरुद्ध उभं करायचं. पण लाज वाटली पाहिजे त्या भाजपच्या मराठी नेत्यांना. खरं म्हणजे मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे. या संयुक्त महाराष्ट्र चौकामध्ये उभे आहोत. त्या संयुक्त महाराष्ट्र चौकाला एक इतिहास आहे. तिथे हुतात्म्यांचं भव्य स्मारक मी पाहिलं. पुष्पचक्र अर्पण केलं आम्ही. हे जे महाराष्ट्रातून लोक तुमच्या विरुद्ध प्रचाराला येतात ते या जळगावात सीमा भागात प्रचार कसा करू शकतात तुम्ही असताना. येतात का नाही तुम्ही.
अरे इधर काले झेंडे तरी दाखवा तुमचा निषेध व्यक्त करा तुमचा राग आणि क्रोध आणि चीड दाखवा इथे येतात आणि तुमच्या विरुद्ध पैशाचा वापर करतात आज त्या विमानातून सकाळी आलो असं पेट्याच्या पेट्या उतरत होत्या मिंदे गटाचे काही लोक होते बघितलं मी तुले काय एवढा मोठा दादा कसला उतरताय तुझे खोके आले की काय आमच्या मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातून खोके पाठवणारं सरकार तिथे बसते तुझ्या परवाय आपण सहन कसं करताय एका चिळीतून एका संतापातून आपण उठलो पाहिजे शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो शिवरायांचा वारसा सांगणारा मराठी माणूस आपण म्हणतो आपण थंड लोळा गोळा होऊन हे सगळं शांतपणे पाहत महाराष्ट्राचं आणि या सीमा भागाचं नातं या लोकांना माहित नाही निदान तुम्हाला काही चांगलं करता येत नसेल तर आमच्या पाठीत खंजीर पुसायला तरी येऊ नका आम्हाला ज्या विचारतात शिवसेना बेळगावात लढत नाही मी सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हेच शिवसेनेचे उमेदवार आमचा आणि एकीकरण समितीचा डीएनए रक्तगट एक आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यासाठी ज्या पद्धतीने आम्ही लढतोय त्यासाठी तिथे एकीकरण समिती मग अशी खानापूरच्या सभेत मुरलीधर पाटलाने चांगलं सांगितलं की जेव्हा जेव्हा एकीकरण समिती एकत्र येते घट्ट एक वज्रमूठ त्यांची निर्माण होते तेव्हा आपला विजय होतो आणि ह्या वेळेला मला ती एकीची वज्रमूठ दिसतोय हिंदुत्वाचा प्रचार भारतीय जनता पक्ष इथे करतो 300 रुपयाला हिंदुत्व मिळतं त्यांचं हिंदुत्व खोक्यामध्ये आहे शिवसेना फोडताना त्यांना हिंदुत्व दिसलं नाही शेतकी हिंदुत्ववादी हिंदुत्व सम्राट यांची शिवसेना ज्या पद्धतीनं पैसे फेकून फोडली सत्तेचा गैरवापर करून फोडली तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होत ज्या हिंदुत्वासाठी शिवसेनेनं त्याग केला बलिदान दिलं 1992 दंगलीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र वाचवला रक्षण केलं हिंदुत्व तेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक आतून घराला कडा लावून बसले होते ठाकरे आहे ती शिवसेना काय झालं की आता हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान अरे काय एकदा आणा पाकिस्तान हिंदू काश्मीर सांभाळ देत नाही अजून यांना हिंदू पुलवामा विसरू नका 40 जवानांची हत्या हे सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल त्यांना भेटायला गेलो होते मी खास त्याने गौप्य स्फोट केलाय स्फोट आहे तो पुलवामामध्ये 2019 साली 40 जवानांना बलिदान करावं लागलं त्यांना वाहून ज्या निळ्या गाड्या होत्या त्या बॉम्बस्फोटानं अतिरेक्याने उडवल्या 2019 साली आपल्याला माहितच सारा देश शोकाकुल झाला 40 जवानांची हत्या काश्मीरमध्ये 5 मिनिटात अशा गाड्या येतात आणि उडवल्या अर्धेस त्याचा प्रचार केला आणि 2019 निवडणुका जिंकल्या पहिल्या 40 जवानांची हत्या होणार आहे ते मागे राहणार आहे असा अहवाल गुप्तचर खात्याने गृहमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना देऊन सुद्धा या सरकारनं त्या 40 जवानांचे बळी जाऊ दिले अहवाल होता या रस्त्यावरून जर त्या गाड्या गेल्या तर अतिरेकी जैसे ममाज हे ह्यांच्यावरती बॉम्ब टाकून मारणार आहेत त्यांना म्हणून त्या जवानांच्या कमांडरनं सरकारचे विमान मागितले जाण्यासाठी त्याला विमान दिले नाही आणि 40 जवानांची हत्या झाली
आणि जेव्हा आता राज्यपाल आणि प्रधानमंत्री मोदींना फोन केला की असं असं झालेलं आहे, तेव्हा मोदी म्हणतात आप चुप बैठो उसके ऊपर बात मत करो हम पाकिस्तान के ऊपर डालेंगे। हे यांचं हिंदुत्व, ही यांची राष्ट्रभक्ती। करा चौकशी, पुलवामाचा हत्या आणि हल्ले का झाले, का जवान मरतात, हिंदुत्व म्हणताय ना तुम्ही। जाऊन आलो आता काश्मीरमध्ये, राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रेमध्ये मी पठाणकोट जम्मू काश्मीर पर्यंत आलो 22 किलोमीटर। मी पाहिलं चित्र काय आणि सांगतो, मग अशी इथे ज्या घोषणा दिल्या 50 कोटी त्या मला जम्मू काश्मीरला ऐकायला आल्या। राहुल गांधी मला म्हणतात, संजय भाई देखो ये महाराष्ट्राची घोषणा यहां तक पण काय ते जम्मू मध्ये आपण हिंदू 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 म्हणतो ना, आम्ही हिंदुत्वाचे रखवालदार चौकीदार, जम्मूच्या रस्त्यावर शेकडो हिंदू पंडित आजही न्यायासाठी लपलेले आहेत, ते काश्मीरला जाऊ शकत नाहीयेत, गेली की त्यांची हत्या होते। काय वचन होते या सरकारचं, आमचं सरकार आम्हाला मत द्या, हिंदू म्हणून मत द्या, आणि मग सगळे काश्मीरी पंडित जे विश्वास झाले त्यांची घर वापसी करू, त्यांना पुन्हा एकदा काश्मीरला नेऊ, पण एकही काश्मीरी पंडित अद्याप काश्मीरला जाऊ शकला नाही, जम्मूच्या रस्त्यावर पोरा बाळांचं विस्थापित होऊन बसलेले आहे। या काश्मीरी पंडितांसाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवाजे उघडणारे हिंदुहृदय सम्राट शिवसेना कडून बाळासाहेब ठाकरे होते। जाऊन पहा तुम्ही जम्मूला, त्याला कळलं की आपण महाराष्ट्रातून आलेलो आहोत, तर फक्त बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद त्याची घोषणा देतात। देतात का मोदी, काय मोदी जिंदाबाद, अमित शाह जिंदाबाद, ही हिंदुत्ववादी शिवसेना आहे आमचं। तुम्ही काय केलं, धर्माधर्मात भांडणं, जाती जातीत भांडणं, पोट जातीमध्ये भांडणं, देश तुटेगा, तुम्ही तोडताय देश, राज्य तोडायची, जाती तोडायच्या, धर्म तो धर्म मला इतकं सांगायचं आपल्याला की आज आपण सगळे एकत्र आहोत। हा सीमा भाग ही काही या इकडला कर्नाटक सरकारची जागीर नाही, न्याय होऊ द्या लोकशाही मार्गानं, न्याय होऊ द्या सर्वोच्च न्यायालयानं। जर न्याय विकत मिळत नसेल आणि जर न्यायालयावर दबाव नसेल तरच न्याय होईल आणि सीमा भागाला न्याय मिळेल। पण तारखांवर तारखा, तारखांवर तारखा, या देशामध्ये 20 लाख लोक न्यायासाठी एकत्र सामुदायिकपणे न्याय मागतायत आणि सर्वोच्च न्यायालय ऐकायला तयार नाही, त्याचा अर्थ त्यांच्यावर दबाव। जेव्हा जेव्हा तारीख पडते तेव्हा आम्ही पाहिलंय, जेव्हा जेव्हा तारीख येते तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री ते दिल्लीत येऊन थांबतात, विचारा देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे ना तुम्ही किती वेळा दिल्लीत गेलात, वकिलांची बैठक घेतली दिल्लीत जाऊन आणि काय दबाव आणलात तुम्ही लोकांना? नाही अहो, थोडे खोके थोडे वर पोहोचव नाही मिळेल आम्हाला, आता खोकातच नाही मिळते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी वाटलं की मिस्टर शिंदे मिंधे येत आहे तिकडे प्रचाराला कर्नाटकात या भागामध्ये, त्यांना प्रश्न विचार लागणार वाटत तुम्हाला इथे येत्या प्रचाराला आमच्या एरियामध्ये? आपण म्हणता ना आमची शिवसेना खरी, अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, आणि तुम्ही या सीमा भागामध्ये मराठी माणसाच्या महाष्टकीकरण समितीच्या विरोधामध्ये प्रचार करता, अरे खूप तुमच्या जिंदानेवर। हे शिंदे म्हणतात की आम्ही बेळगावच्या आंदोलनात होतो, किती 86 साली भुजबळ वगैरे बेल्लारे, आणि इथे कुठे यादीमध्ये नाव नाही तुमचं पुढे। जर तुम्ही आंदोलनात त्या सहभागी झाला असाल,
आता कोणताही माणूस सत्तेवर बसल्यावर या बेळगावात येऊन एकीकरण समितीच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाही. जर त्याचं रक्त मराठी माणसाचं असेल तर आपण करताय. हे जे येत आहेत त्यांना प्रश्न विचारा जाऊ, एवढी तरी हिंमत दाखवावी इथल्या लोकांना. गाडे विचारा, गाडे झेंडे दाखवा, दाखवा त्यांना, प्रश्न विचारा त्यांना. आम्ही ते संघर्ष करतोय, लढतोय, महाराष्ट्रात येण्यासाठी लढतो आहोत. आणि तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आमच्या विरुद्ध इथून कारस्थान करताय, आमच्या विरोधामध्ये पैसे वाटताय, ते चालणार नाही. अजिबात का? आज महाराष्ट्राची 12 कोटी जनता सीमा बांधवांच्या पाठी. अरे मग काय करण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये तुमच्यात आहे? इकडल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र स्वस्त बसत नाही. अशा वेळेला इकडला आपल्या बांधवांचाही फक्त निवडणूक आल्या की आम्ही एकत्र एकता कामा. मराठी भाषा, मराठी संस्कृती हे सगळं टिकवण्यासाठी आपण लढत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा, कष्टकऱ्यांची भाषा. नुसतं शिवाजी महाराजची जय म्हणून नाही चालणार. मुंबईमध्ये 50-55 वर्ष शिवसेना मराठी माणसासाठी काम करते. भारतीय जनता पक्षाची हिंमत नाहीये निवडणुकीला सामोरं जायचे. मुंबईमध्ये महानगरपालिका बरखास्त करून ती ताकद आहे मराठी माणसा. नुसतं जय शिवराय, जय भवानी नाही चालत. मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला, हे धोरण हा भडकलेला मराठी माणूस ज्या दिवशी सीमा भागात आपल्याला दिसेल त्या दिवशी प्रत्येक विधानसभेवर आणि बेळगावच्या महानगरपालिकेवर सुद्धा तुम्हाला भगवा फडकलेला दिसेल. भगवा फडकण्यासाठी आधी भडकावं लागेल तुम्हाला. आणि आपला त्याचे गद्दार आणि बेमान आहे त्यांना वेचून वेचून त्यांचे मुखवटे फाडावे. बाळासाहेबांच्या भाषेत त्यांना तुळवावं लागेल. आता चुरवावं लागेल म्हणून माझ्या होती केसेस. तुम्ही अशा केसेसना घाबरत. आज सकाळी उतरलो तिथे बेळगावच्या आपल्या विमानतळावर आणि थेट कोर्टामध्ये गेलो. मला वाटलं इकडेच एखादं भाषण मी केलं होतं का ते मला आठवत नाही. आता त्या भाषणासाठी माझ्यावरती खटला दाखल केला सरकारने इकडलं. हो असे काय किती खटले आम्हालाच माहित नाही. येतात खटले सगळे असतात कोर्टात जायचं. 1992 दंगलीमध्ये माझ्यावरती 140 खटले होते, 140 गुन्हे होते, 140. असं एकही न्यायालय नाही या महाराष्ट्राचं जिथे मी कोर्टात हजर उभा राहिलो नाही आणि मला शिक्षा झाली नाही. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं मराठी पण, हे आमची अस्मिता. आणि त्याच एका जाणीवीनं आणि जिद्दीनं आजही आमच्यासारखे लोक त्या सीमा भागामध्ये. प्रधानमंत्री मोदींना मी मागे आवाहन केलं होतं एकदा, मागे बेळगावात आले होते कोणत्या तरी कार्यक्रमाला. मी म्हणलं आपण बेळगावात चाललेलो आहात, बेळगावची भाषा मराठी आहे, आपण सगळ्यांचे तारणहार पालनहार आहात, बेळगावात जाता भाषणाची सुरुवात मराठीतून करा. आपण पंजाबला जाता पंजाबीतून बोलता, गुजरातला तर जातात पश्चिम बंगालला बंगालीतून बोलता, तामिळनाडूमध्ये जाता तामिळ वाचून दाखवता. मग बेळगावात जात आहात तर बेळगावच्या लोकांना आमच्या दिलासा देण्यासाठी तुम्ही 2 शब्द मराठीत बोललात तर तुमच्या मुंबई सरकारला एक संदेश जाईल की आमच्यावर अन्याय करू नका, केंद्राचं लक्ष आहे. तर नाही, तसं केलं नाही. आज कर्नाटकामध्ये काय भारतीय जनता पक्ष 100% घरी जातो. जे सरकार येणार आहे ते आम्हाला न्याय देणार आहे का? तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे. हे अमित शहा काय म्हणतात, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला सुधारणार
चांगली होणार? म्हणजे तुम्ही दंगलीचे ठेकेदार आहात? म्हणजे तुम्ही पुलवामामध्ये हत्याकांड केलेला आहे? हे माणूस नकळत खरं बोलतो, आम्ही दंगली घडवतो, आम्ही हत्या करतो, आम्ही स्फोट घडवतो. कर्नाटकात जर आम्ही हरलो तर दंगली होतील, उद्या भाजपचे लोक इथे येतील आणि तुम्हाला धमक्या देतील. मराठी माणसानं आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही इथे दंगली करू. तुम्ही इथे दंगली केल्यात तर महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही, लक्षात. दंगलीचे सगळ्यात जास्त सर्टिफिकेट आमच्याकडे. आम्ही जितक्या दंगली घडवल्या आणि केल्या हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी, आमच्याकडे PhD आहे. बरं मात तो दर्ग्या मरग्या आणि मराठी माणसाची ती घाबरण्याची वृत्ती नाही, मर्दाची छाती आहे. शिवरायांचं नाव आहे, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत. आजही आजही बाळासाहेब ठाकरे इथे कुठेतरी आहेत, पाहतात आपल्याकडे काय चाललंय यांचं. अमर आत्मा आहे ते, हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी आयुष्याचं संपूर्ण जीवन त्यांनी झिजवलं, संघर्ष केला. 40 लाख लोक त्यांना अखेरचा निरोप द्यायला मुंबई तंबे. 40 लाख हा जगातला इतिहास आहे. कोणत्याही नेत्याला हे भाग्य लाभलं नाही. बाळासाहेब ठाकरेंसारखे नेते ते कधी मृत्यू होत नाही त्यांचा, ते अमर असतात, लक्षात घ्या. ते सदैव आपल्या बरोबर असतात आणि सीमा बांधवांच्या पाठीशी आज बाळासाहेब. आणि म्हणून भाबू नका, जे आपल्या विरोधामध्ये उभे राहणार आहेत महाराष्ट्राचे मराठी लोक, त्यांना जाब विचारा, त्यांना काळे झेंडे दाखवा. पहा या सीमा भागातलं वातावरण कसं बदलून जात आहे ते, आणि ते गद्दारी करू इच्छितात त्यांना एक भान झाल्याचं राहणार नाही. त्यांचे मुखवटे करा. ही शेवटची लढाई आहे. आत्ताच आपण जिंकलं पाहिजे, आत्ताच आपले वाद विधानसभेत गेले पाहिजे, आत्ताच आपला न्याय अत्याचार याविरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. निवडणूक 10 तारखेला आहे, निकाल 13 तारखेला आहे. 10 ते 13 ईव्हीएमचं रक्षण करा. सगळा घोटाळा तिकडे, सगळा घोटाळा तिकडेच आहे. नाहीतर ह्यांना गोर गरीब मध्यमवर्गीय जनता ह्यांना मतदान करू शकत नाही, इतकं लूट केली आहे या लोकांनी, अत्याचार केले जाते. हम दो हमारे दो बस. तो मित्रांनो, ज्या प्रचंड संख्येने आपण इथे उपस्थित आहात हे ऐक्य शेवटपर्यंत. नुसता भगवा झेंडा इथे फडकलाय म्हणून गाफील राहू नका. तो भगवा झेंडा आपल्याला विधानसभेपर्यंत कर्नाटकच्या घेऊन जायचा. काय सांगावं, उद्या हे 4 आमदार 5 आमदार ते विधानसभेत जाणार आहेत, ते भविष्यात महाराष्ट्र विधानसभेचे आमदार असतील. अशा प्रकारचं आपण या विचारानं आपण राहिलं पाहिजे. ब्रिटिशांचं राज्य 150 वर्षांनी केलं, त्यांनाही पळून जावं लागलं. आधी आधी तो सुरुवात होईल. ब्रिटिश गेले तिथे हे कोण, ते जातील आणि या सीमा भागावरचं संकटाचं सावट. मी माझ्या सगळ्या शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सांगतो, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माझ्या सहकाऱ्यांना सांगतो, आपण सगळे एक आहोत आणि एक राहायला पाहिजे. त्या ऐक्यात ताकद आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्या सभा वज्रमूठ सभा आहेत, वज्रमूठ. 3 पक्षांनी एकत्र वज्रमूठ, ही वज्रमूठ धडकी भरवणारी आहे भाजपच्या. अशी धडकी सुद्धा इथे तुम्ही भरण्याची ताकद जर दाखवली तर 5 पांडव विधानसभेत जातील आणि 5 पांडव या सीमा बांधवांचा बुलंद आवाज त्या महाराष्ट्राच्या तुमच्या राज्याच्या विधानसभेत दाखव. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यामध्ये. शिवाजी महाराजापासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आपण लढत आलेलो आहोत. मराठी माणसाला लढल्याशिवाय कधी काय मिळालंच नाही, आपल्याला ऐकता आणि फुकट कधीच काय मिळालं. आणि म्हणून आताही लढू, जिंकू, जिंकत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.